ज्याने आपल्याला जगात पोहोचवलंय, जगाच्या कुठल्याही टोकात असा हे नाही, त्यांनी हे आपल्याला पोहोचवलेलं आहे जगात. खरोखर त्या युट्यूब चॅनल वाल्याचा धन्यवाद देतोय, त्यांच्यापासून आज आपली ओळख आहे. तर आम्हाला कोण ओळखत होतं इकडे, पण चोरगे बाबा कोण हा युट्यूब मध्ये बघा, चोरगे बो टाकला कमल सुख शिष्य विद्यालय, या सगळ्या आधी गाणी येतात. आपलं चॅनल आहे कमल सुख, कमल सुख शिष्य विद्यालय, कमल सुख, कमल सुख म्हणजे आमचे विलास कुमार काय सांगायला होतो, मुंबई मध्ये सांगायला होतो कमल सुख मध्ये विलासबाबा पाटील. बघा कशी गाणी बांधली. आता जयराम श्रीराम महाराज आपण जो नोटिशन घ्यायला, जयराम श्रीराम आणि बजेटमध्ये एवढे घाईत असतात, जयराम श्रीराम जयराम श्रीराम वाजवायला, पण त्याला जागेवर आणायला बघा 7 आणि 10 का बजेटमध्ये जागेवर आली 6-10 म्हणजे ते कशी कला आहे बघा. आणि ती कला आज वाढवण्याचं काम आज हे युट्यूब चॅनल वाले जर करीत असतील तर खरोखर मी त्यांना, ही नवीन पिढी आहे, धन्यवाद देतो त्यांना. खरोखर हा त्यांनी हे केलेला आहे, खरोखर त्यांनी आज आपले जे गोवा, आपण जे गोवा मंडळी आहे सगळे गोवा, आज ही आपली संस्कृती आहे, ही संस्कृती आपली टिकली पाहिजे भविष्यात. कारण का जर आपण जर पेटीवर बसून जर काही जर जर बरा वाईट बोलायला लागलो किंवा काय, तर जी फुडली जी पिढी आहे ती पण तशी होणार आहे. म्हणून खरोखर युट्यूब वाला हे भजन सुधारतोय, हा जो हे चंग बांधलेला आहे त्यांनी, खरोखर मी मनापासून युट्यूब वाल्यांना धन्यवाद देतोय. आणि त्यांनी असे कार्यक्रम चांगले चांगले राबवा, नेहमी आम्हाला बोलवले तर आम्ही येऊ शकतो, पण तुम्हाला पण खर्चाला परवडले पाहिजे, कारण एवढे लांबून यायचं आहे. नाही तर ते सगळे तुम्हाला जे काय पाहिजे मिळतात ना बोनस काय, ते सगळे भांडतात काय, मग घरचे बोलवतो बोलते कुठे करताय काय, रातभर जाग जागताय आणि ते पैसे पण ते बोवांच्या घरी घालताय, असं काय व्हायला नको, पण मधून मधून बोललो. आणि खरं आमचे बुवा ना, आपले विजयपुरा बुवा वे जुने जुने आम्ही बोल, आता तरुण पिढीला काय सगळे सगळे बोलत होते, तरुण पिढीचा आता सध्या मार्केट आहे, तरुण पिढीचा सध्या मार्केट, खरोखर तरुण पिढी चांगली आहे, पण ही वेळ येते का याचा सर्वांनी आता अभ्यास करायला पाहिजे. कारण का आपली संस्कृती टिकली पाहिजे, आपल्या हिंदू धर्मात कीर्तन भजन हरिपाठ वगैरे सर्व जे चालते ते खरं आध्यात्मिकवर चालते, आणि ते चालायला पाहिजे भविष्यात. आपली भविष्यात जी नवीन पिढी आहे ती पण आपल्या मार्गाने चालायला पाहिजे. जर नवीन या नवीन याच्या मार्गाने जर चालायला लागली ना, तर आपण भजन आपला लोप पाहिजे, हा भजन लोप पावला नाही पाहिजे. आज खरोखर या मंडळाने जे पारंपरिक भजन दिलं आहे, खरोखर जागरण कोणाला होत नाही, काम सगळेच करतात, सगळेच ड्युट्या करतात, एक एक पारी करा ना, दोन दोन तासाची, दोन दोन तासाची एक एक पारी करा आणि मनोरंजन करा, लोक पण खुश तुम्ही पण खुश. आता पाहिलं ना कोरोना मध्ये गोवा लोक सगळे थंड पडले होते, कोरोना मध्ये बाल्या ना सगळे थंड पडले होते, गोवा लोक असं ना सगळे, आम्ही पण आमचे वाडीवाले पण सुपारीला भाव नाही, त्यात तो वादळ झाला, सगळे वादळात सर्व गेले सर्व सर्व, पण काय माहिती आपली हिंदू संस्कृती टिकली पाहिजे, हा माझा फक्त एक तुम्हाला ही विनंती तुम्हाला राहील. काही अवयवच्छक किंवा काय पेटीवर बसून काही करू नका, ही सरस्वती आहे, ही सर्व सरस्वती आहे ना, ती सरस्वती तुमचं बघत राहते, हे काय काय बोलतात काय काय बोलतात, मग ती पुन्हा रिटर्न आपल्याला देत असते, ती आपल्याला रिटर्न देते. म्हणून एक लक्षात घ्या, चांगलं भजन करा, चांगले मनोरंजन करा, लोकांचं हे करा, कौतुक करा, अशी लहान पोरं बसली पाहिजे. लहान पोरं पण टाळ्या आणि शिट्ट्या वाजवा लागली का, समजा तुमचं भजन गेलं, शिट्ट्यांचे वाजवा लागले ना, ए बुवा ए पटेव रे, आणि असं नाही, असं आपल्या हरिभजनात नाही झाला पाहिजे. हरिभजनात म्हणजे हरिभजन शांततेत ऐकली पाहिजे. आज आम्ही वयस्कर आम्ही म्हातारी लोक आज तुमची भजनाला आम्ही बसतो, गावाला जाऊन या लोकांची भजन होतात आम्ही बसतो, पण बसले तर आम्हाला कानात बोटाला घाला लावू नका,
चांगले चांगले भजन करा बरोबर. आज ही नवीन पिढी एवढी चांगली चांगली आहे ना तुम्हाला सांगतो, कारण का ती स्पर्धा सुद्धा केली आहे. आज आमचे लोक होय सांगतो सर्वांना एक विनंती का तुम्ही भांडू नका. ह्या पेटीवर हा बसला तिकडे त्याला इकडे वगैरे हे अरे असं काय करू नका. मी विनंती माफ करा नजर तुम्ही बोला काय बो आहे जास्त जास्त नाही, पण नंतर बाहेर चर्चा वेगळी होती. आज ही चार टबल कंपन्यांनी तुम्हाला शिट्टी आणि टाळ्या वाजवतात, पण जे भाविक लोक आहेत ना ती सांगणार नाही बुवा काय चांगला बुवा, पण बुवानी थोड्यासाठी बोलण्यात वाट लावली. असं असं करू नका, करा मनोरंजन करा चांगला भजन करा. आणि कसं माहिती आहे कदम बुवा सांगून गेले, कदम बुवा सांगून गेले ज्याला ते येईल तसं तो गाईल, ज्याला ते येईल तसं तो गाईल करू नका आपलीच लाल. हरी नामाचा साधा मूळ खाई गद्दा मूळ कदम बुवा सांगून गेले. तुम्ही दुसऱ्याचा उचितीची काढूच नका ना, ज्याला येईल ना त्यांनी ते गायचं आहे आणि मनोरंजन करायचं आहे हरी भजन करायचं आहे. तुम्ही हरी भजन करून लोकांना तल्लीन करा. भावी पिढी आज आम्ही परशुराम बुवा विलास बुवा कदम बुवा पक्कर बुवा चिंतामण बुवा झाले, पण त्यांची गाणी आम्ही ऐकतोय खरोखर. अजून पण आम्ही रेकॉर्डिंग लावून आम्ही अजून तल्लीन होतो, तीच तीच गाणी किती वेळ ऐकतो. असं तुम्ही अजरामर काहीतरी करून ठेवा, कारण का बघा हे युट्यूब मध्ये सर्व तुमची रेकॉर्डिंग चालू आहे, युट्यूब मध्ये सगळे चालू आहे, सगळी रेकॉर्डिंग चालू आहे. आणि ती कधी टाकतील कुठल्या वेळेला टाकतील ते आपल्याला माहिती नाही, पण बरोबर तुमचं कार्यक्रम असेल ना त्यावेळेस ते बरोबर फोकस करणार. म्हणून तुम्ही चांगले वागा चांगले राहा, आपापसामध्ये कधी भानगडी करू नका, हीच विनंती राहील. आणि युट्यूब वाले धन्यवाद देतो, दोन्ही पॉइंट कडून आम्ही धन्यवाद देतो तुम्हाला, आम्हाला गाववाल्याने इथे आणले धन्यवाद. जास्त काय बोलत नाही, जास्त काय बोलत नाही, नेमकं बोलत चांगले. मी आपण पण बोलू शकतो, एक केस पिकले पिकले केस, पण कसं ते नाही ना आपल्या हरी भजनात ते शोभत नाही. हरी भजन हरी भजन झाला पाहिजे. अहो हे लोक हे चांगले एवढे गाणार आहेत ना, खरोखर भजन केलं ना तर लोक पण खरोखर ऐकत राहतील. चांगला चंग युट्यूब वाल्या नव्या पिढीने बांधला चांगला चंग, सुधरतोय भाषणाचा रंग, सुधरतोय भाषणाचा रंग, भाषणाचा रंग, सुधरतोय भाषणाचा रंग. Oh, yeah.
Thank you.
जी लगी लावलेला आमच्या गणेशजी लावली युवांचा भाऊ I'm not afraid.
चंद्रभागा जी आमच्या नांदगावची गंगा लाभली. चंद्रभागा जी आहे जे आमच्या नांदगावची गंगा लाभले. आमचं भाग्य विलास भवानजी शूटिंग मंडळीच्या बालभंडार जी आमच्या नांदगाव बंदमध्ये झाली आहे. आम्ही स्वतःला धन्यवाद समजतो. Yeah.